नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चवळीच्या कोवळ्या पाण्यांची भाजी कशी बनवतात ते पाहणार आहोत. ही भाजी चवीला खूप छान लागते व पौष्टिक आहे. आषाढ महिना संपत आला की व श्रावणाची जशी सुरुवात होते तशी चवळीची भाजी मिळायलाही बाजारात सुरुवात होते. चला तर मग भाजी बनवूयात. त्यासाठी येथे चवळीची पानं घेतलेली आहेत. कोवळी पानं आहेत, जास्त जून पानं घ्यायची नाहीत. स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता आपण याला चिरून घेणार आहोत. भाजी पूर्णतः कोवळी असेल तर तुम्ही त्याचे देठही वापरू शकता जर ते कोवळे असतील तर, नाहीतर ते काढायचे आहेत जर जून असतील तर. एका कढईमध्ये ही भाजी घेतलेली आहे, गॅसवर ठेवायचं आहे. यामध्ये एक वाटीभर पाणी घातलेलं आहे. त्याचबरोबर मी 2 चमचे तूर डाळ घातलेली आहे. डाळ घालणं ऑप्शनल आहे पण छान चव लागते, त्यामुळे थोडीशी डाळ वापरलेली आहे. हलवून घ्यायचं आहे व याला झाकण लावून असंच शिजत ठेवायचं आहे. 7-8 मिनिट याला लागतात. अधूनमधून भाजीला हलवायचं आहे. इथे पाहू शकता आत पूर्णतः वाफेनं भाजी शिजलेली आहे व आपण थोडंच पाणी वापरलेलं आहे. आणखी याला 1-2 मिनिट शिजायला ठेवणार आहे. गॅस बंद केलेला आहे. एकूण याला 8 मिनिट लागलेली आहेत शिजायला. डाळ ही शिजली गेलेली आहे. डाळ जास्त ओव्हरकुक होत नाही याच्यामुळे, त्यामुळे छान चव लागते. भाजी सेपरेट काढून घेतलेली आहे. आता कढईमध्ये 1-2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण 1 कांदा बारीक चिरलेला घालणार आहे. कांदा थोडासा जास्त घालायचा, त्यामुळे छान चव येते. तुम्ही कांद्याऐवजी लसूणही वापरू शकता किंवा दोन्ही वापरलं तरी चालतं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. जर लसूण वापरणार असाल कांद्यासोबतच तर तो नंतर घालायचा आहे, नाहीतर करपू शकतो. याला 1-2 ते 3 मिनिट असंच परतून घेऊया. कांदा छान भाजला गेलेला आहे. यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे किंवा घरातली जी चटणी असते ती घातलेली आहे व त्याचबरोबर भाजी घातलेली आहे. भाजीसोबत थोडंसं पाणी असतं तेही घालायचं आहे. ते काढायचं नाही कारण त्यामध्ये भाजीचा अर्क असतो. चटणीऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली किंवा हिरवी मिरचीचा ठेचा वापरला तरी चालतं. काहीही तुम्ही वापरू शकता. छान असं भाजीला शिजू द्यायचं आहे. आपली भाजी तशी तर शिजलेली आहे पण चटणी घातल्यामुळे याला आणखी 1-5 मिनिट असं झाकून ठेवायचं आहे. एक अर्धी वाटी पाण्याचा वापर केला होता. परत ते 4 ते 5 मिनिटानंतर पाहू शकता आपली भाजी तयार आहे. जर यामध्ये वाफेमुळे पाणी पडलं असेल तर गॅसची फ्लेम मोठी करायची व असंच यातलं पाणी थोडंसं आटू द्यायचं. मस्त पाणीही आटलं गेलेलं आहे व आपली चवळीची भाजी तयार आहे. गॅस बंद केलेला आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. खूप जबरदस्त लागते चवीला. श्रावण महिना आलेला आहे, भाजीची ही सुरुवात झालेली आहे. तुम्ही ही भाजी नक्कीच करून पहा. कशी वाटली सांगायला विसरू नका. नवनवीन रेसिपीजसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब जरूर करा. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत.